आणि आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा होऊ नये यासाठी राम मंदिर चौकात भाजपच्या वतीनं आरती करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील सुपुत्र कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा होऊ नये म्हणून सांगली राम मंदिर इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आरती करण्यात आली. तसंच पाकिस्तान सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. तसंच कुलभूषण यांच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी देवाकडे साकड घालत भाजपनं आरती केली. आपल्या सांगली जिल्ह्यातला आम्हाला अभिमान वाटणारा सुपुत्र आहे कुलभूषण जाधव. आज त्याची आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये त्याच्या पाकिस्तान सरकारने जी सूडबुद्धीनं त्याला फाशी दिली आहे त्याच्यामध्ये भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतलेली आणि त्याचा आज निकाल असल्यामुळं आम्हाला सांगलीकरांना आम्ही सगळ्यांनी त्याच्या कुलभूषण जाधव तू एकटा नाही आहेस आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत हा संदेश देण्यासाठी आणि त्याची ही फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी प्रभू रामचंद्राला साकडं घातलं आहे आणि आज आरती तेवढ्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी सगळे सांगली शहराचे पदाधिकारी मिळून करतोय आणि मला खात्री आहे की या त्याच्या शिक्षेला स्थगिती मिळेल एवढीच आम्हाला प्रभू रामचंद्र आमच्या पाठीशी आहेत असं मला वाटतं.